राजेश तुमच्या मतदारसंघात राजेशाचे नाव सामके वयर आसा आणि तुम्ही आधार दिल्ल्या कॅन्डिडेटाक आज कितलोसो आधार मेळटलो असो तुमकां दिसता? आमच्या मतदारसंघान अशी खूबशी कामां जाल्ली ना, ती आम्ही केल्ली आसा आणि जो आमचो कॅन्डिडेट आहा त्याका भरपूर म्हणजे भरपूर मतांनी तो येतलो हे आमकां विश्वास आहा. आणि यांची परिस्थिती तुम्ही पळयल्या, ही आता पळय यांच्यानी कामां कांयच केल्ली ना पळय, ती पळयल्या तुम्ही तर पळय आमचो कसो प्रचार चालू आसा तो, कितले लोक आमच्या फाटल्यान आसा ते पळय. आणि आमकां विश्वास आहा, आम्ही 100% हितून आम्ही भरपूर मतांनी जिकोन येतले आणि सगळ्यांचो आशीर्वाद आमच्या फाटल्यान आसा. तुम्ही आयज बसून जी कामां केल्या त्या कामाचो मोबदलो म्हणून ते लोक तुमच्या वांगडा खंयचे खंयचे येतले? शुवर आमकां दितले. कारण आम्ही प्रत्येक वाड्यांनी प्रत्येक पंचायतींनी कामां केल्ली आसा. आम्ही हे केन्नाच पळयलां तो कोणाचो काँग्रेसीचो, तो कोणाचो बीजेपीचो, जावं तो पंच मेंबर आनी कोणाचो. आम्ही फक्त कामां करता, कोणाचोय आसूं कोणीय आसूं फक्त कामां करून घेया. हे तुम्ही तरी स्वताक पळयले आहा, आम्ही हे चालूच आहा आमची कामां आणि तुम्ही आमची कामां पळयल्ली आसा. ह्या खातीर हांव सांगता तुका आमचो कॅन्डिडेट भरपूर मतांनी निवडून येतलो हे आमकां विश्वास आसा. फक्त त्यांच्यानी ह्या फाटी आम्ही सुरेंद्र बाबाक आमच्या आलमारीचेर वोटींग करची आणि त्यांचे आपल्यान बरे आरोग्य हांगा त्यांना दिवपाक जर झाले जाल्यार हे त्यांच्यानी करचेच पडटले. कारण हांगा तुमकां खबर आहा आमच्या ओल्ड गोवा म्हणजे कुंभारजुवा मतदारसंघान गार्बेज प्लांट येयल्लो आहा, हो हांव कसोच त्यांकां घालपाक दिवचो ना. त्याच्या खातीर हांव लोकांकडे मागता, आमकां एकदां पावरान हाडा. ही आमची एक सारखी एक लोकांकडे कळकळीची विनंती आसा की ह्या गार्बेज प्लांट जर काडटलो आमच्या हातीन कितें तरी पावर जाय आणि हो आमकां करूंक जाय. म्हणून सगळ्या लोकांक हांव एकूच मागता, यांच्यानी सगळ्यांनी पळयला, हे सगळे मिळून जुळून सगळे एक आसता. हेजो पॉकेटांतलो हात त्याच्या पॉकेटान तेजो आसलो तेजो हात, आम्ही तशें न्हू. तुम्ही लास्ट 2.5-3 वर्सां आमचें काम पळयत येयल्लें आहा. हांव इतलेंच म्हाज्या आमच्या लोकांकडेन मागता. आतां आमी पिडीए कॉलनीन भोंवले, अक्षरशा ल्हान भुरगें जर असो वसत जाल्यार ते खळयेन पडोंक शकता. आख्खी ट्रेंच ओपन आहा आणि इतली घाण त्या ट्रेंचीनसून आख्खी सर्वे केली आम्ही. ते लोकांक म्हणटा ते कोण येता ते तोंडूच दाखयना, तोंडूच दाखयना अशें म्हणून तेंची कंप्लेनी. हांवें सांगलें तेका आमकां एक चान्स दिया, आमी तुमकां पावस येवच्या पयलीं ते सगळे पॅक करून दिता जे तेंचे कितें आसा ते. तुम्ही तरी पळयला आसता ते पिडीएन किती ट्रेंची ओपन आणि कसली घाण येता त्या हितूंतल्यान आणि लोक सारखे कसे श्वास घेता म्हणून हांव नकळो. इतली सद्याक हेजो परिणाम सामको गंभीर जाल्लो आहा लोकांचो हेल्थाच्या बाबतीन. म्हण हांव लोकांकडेन म्हाजी इतलीच विनंती की भरघोस मतांनी आमच्या सुरेंद्र वळवयकराक निवडून हाडचो आणि आमच्या आलमारीक मतां मारची, इतलेंच हांव सगळ्यांकडेन मागता. सुरेंद्र बाब, राजेश फळदे साहेबाच्या आधारान तुका तिकेट दिल्ली आसा, राजेश फळदे साहेब तुका सामको सक्षम करून फुडें धाडूंक सोदता, तर त्याच्या कार्याक तुम्ही कितपत योग्य दितले फुडें तुमी निवडून येतात? जो सरान जो निवडला तो एक सुरेंद्र वळवयकराक असो निवडूंक ना, तो एक सगळे पळय जितके तुका सपोर्टर फाटल्यान दिश्टी पडटा किंवा जे पळय आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन जितके आमचे भाव भयणां आसा तेंचो प्रतिनिधित्व करपाक म्हाका फुडें नेमलेलो आहा हेंच्यांनी. आणि जो अधिकार पण जो एका झडपी मेंबराक मेळटा तोच अधिकार त्या प्रत्येक इंडिविज्युअली एकेकट्याचो अधिकार आसतलो. आणि जी पण तेंची कामां आसा अडकून पडलेली आसा ती 110% सरानूच अशें इन्स्ट्रक्शन दिल्लें आहा की कोणाचीच गय करपाची ना कामां फुडें. कितें एकान एक जी कामां सांगता आमी लोकांक जी आश्वासनां दिल्ली आहा जी कमीट केल्ली आहा ती 100% घडोवन येवपाक जायी. ह्या खातीर तेंच्यांनी सामको स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्या खंय दिल्या आमकां की वेवस्थीत ते वेवस्थीतपणे जावपाक जाय, कोणाचीच गय करपाची ना म्हणून. तुझ्या मतदारसंघान आतां कसली कसली कामां उरल्या अशी तुमकां दिसता आनी जे फाटल्या मेंबरांनी ते करूंक ना अशी एखाद्या कामाची नोंद करून दाखयात आनी तें काम तुमी पार करतले अशी ग्वाही दी? पळय हांव तुमकां बेश्टेच वयल्यावर सांगिना आनी हांव आमच्या सगळ्या जे कोण आमकां पळयता आसतले आतां कोण पळयता आसता तेंकां हांव सांगूंक सोदतां की हांव एक सांतिस्तेव पंचायतीचो पंच मेंबर, जितून त्या पंचायतींसून एक फंड येता आमकां 60,000 सुमार मेळटा प्रत्येक म्हयन्याच्या म्हयन्याक क्लिनिनेसाचो, कचरो काडपाचो प्रत्येक घराघरांनी वचून. तर ह्या प्रत्येक पंचायतीन हो फंड सगळ्यांक दिल्लो आसा, तरी आसतना आतां आमी जे जे घरांनी भोंवल्या तेंची एकूच एक हें आसा आमकां कंप्लेन आसा, रडोन रडोन बावडी सांगता की आमचो कचरो म्हणटा कोणाल्या दारान व्हरून उडोवपाचो, आं कोणाल्या दारान म्हणटा उडोवपाचो व्हरून. आमी विचारून गेल्यार म्हणटा आमच्या घरा कडेन हाडून उडया म्हणून सांगता. थंय हे पंच मेंबर कोण आहा पळय ते आनी तेवूय कोण पंच मेंबर हे
हेजे जे काँग्रेस पार्टीचे आसा बीजेपी पार्टीचे जे सत्य आहा पळय ते अशें सांगता तेंकां. आतां आमकां रिप्रेजेंटेटीव म्हणून जे नेमल्या पंचायतीन ते कित्या खातीर नेमल्या की बाबा आमी हे आतां सावन ते आमकां वोट करता की बाबा आमचो हे रिप्रेजेंटेटीव आमच्या खातीर कितें वावरतलो करतलो म्हणून. पण आज पासून तेंचे कांय जालें ना म्हणून ते आमकां प्रत्येक जाणां सांगता. हो कचरो गोळा करपाची समस्या तुजे एकेच पंचायतीन आसा काय पंचायती पंचायतीन तीच आसा. म्हाजो सांतिस्तेव पंचायत सोडलो जाल्यार एन्टायर आख्ख्या हेका हो सेम प्रॉब्लेम आहा. हे पयशे घेता बल्सान घालता आनी फक्त एक दोन लेबर व्हरता बायलां तिवूय ही आमची लेबर आसा पळय ती विजीसाची आनी तेंकां 250 रुपया दिता आनी थंयचो सायन मारून काडटा 600 रुपया तेंचे कडसून. आतां तेंचे म्हणटा एटलिस्ट क्लीन तरी दवरा भुरगीं बाळां आसा. हां प्रत्येक आतां पळय तुमकां सांगचें म्हणटा आमच्या फाटल्यान एकूच एकूच समाज म्हणटा तो ना आमच्या फाटल्यान पळय हिंदू मुस्लीम क्रिश्चन सीख जे पळय आमचे वोटर्स आहा भाव भयणां हांगा सगळीं जाणां आतां तुमी मुद्दाम व्हिडियो काडा हांगले पळया सगळे जाण आमच्या वांगडा आहा सगळ्यांचो सेम प्रॉब्लेम. ह्यो इतल्यो समस्या तुमच्या पंचायतीन आनी पंचक्रोशी पंचायतीन आसताना तुम्ही इतले ते ही समस्या ओपन कित्याक केली ना कोणाच्याच फुडल्यान कित्याक सांगली ना. तुम्ही एकदम बेस्ट प्रश्न केलो. प्रत्येक जाण आम्ही पयशे घेता आनी बीजेपी काडून हाडून खुर्च्यो थापता धरून आमी काँग्रेसी काडून थापता तेंकां आमी केन्नाच विचारले ना कितें आमी कित्याक 5 वर्सां आमी तोंड बंद करपाक लागून 500 रुपया घेतलेले आसता. कोणाक विचारतले कोण विचारूंक गेल्यार ते म्हणटा कितें तुमकां आमी विकते घेतलेले म्हणटा. आं हांव म्हणटा आयज तेंकां विचारूंक सोदतां की आमकां तुमी 500 रुपयान विकते घेता पळय अशें म्हणटा हें कितें म्हणटा तेंच्यांनी जे कोण पळय सत्य आहा ते म्हणटा आमकां आमी तुमकां विकते घेतल्या 500 रुपयान. हांव म्हाज्या भुरग्यांक सगळ्यांक जे पळय म्हाजे तरणाटे भुरगे आहा तेंकां एकूच अपील करता हेंचे कडेन केन्नाच टुर्नामेंटा हेका तेका पयशे विशय घेवं नाका म्हणून. आमकां म्हाजे अधिकार मेळटलो तेंकां विचारपाक आमी एक रुपया घेवंक ना आमची कामां कित्याक जायनाका म्हणून कळ्ळें न्हू. बरें आयज तुमी खंय खंय भोंवले. आमी आतां फूल पिडीए कॉलनी कंप्लीट केल्ली आसा आनी हो सेम आतां तुमकां सांगला पळय तोच इशू तो क्लिनिनसाचो जॉबलेस कितें आनी सामकें कचरो असो जाल्लो आहा की भुरग्यांक रोज तेंकां ते डेलीच्या डेली तेंकां डॉक्टरां दाखोवचे पडटा टॉन्सिल्स मोठे आसा तेंचे हे रडोन रडोन सांगलें आमकां आनी खूब वायट दिसता म्हाका. हे आमकां आमकां तेणी अशें सांगलें की आमी काँग्रेस पार्टीक आनी बीजेपी पार्टीक आमी तेंकां धांवडून घातल्या कळ्ळें आनी झाडू येयलो म्हूण बालो घेवन कोण आम आदमी पार्टी म्हणटा पळय तो जे जे हांगर एकामेकाक डच्चू दिवन पळय हे सत्तेर येवंक सोदता. हांव म्हणटा पार्टी सोडा सगळे जाण पार्टीन कांय उरलेलें ना कितें बीजेपी पयलींच्या सारके मनीस ना आतां उरलेले जाणटे जे शब्दाक वालोर दिताले पळय ते आतां नवे जाला सगळे मनशाक मनीस वळखना जाल्यार आमी आतां मनशाक वळखया एकामेकाक आनी मनीसपणान कितें तें करुया. पार्टीचें राजकारण मतदारांक नाका अशें तुमी म्हणटा आनी स्वातंत्र्य